आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. आज आपण स्मॉल गर्ल बर्थडे एडिटिंगवर कॉन्सेप्ट घेऊन आलो आहे. तर व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकपिक प्रोजेक्ट आहेत याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तसेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला प्रोजेक्टमध्ये ओपन करून घ्यायचं आहे. प्रोजेक्ट ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आजच्या व्हिडिओमधील जे बीटमार्क आणि शिकवी प्रोजेक्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सिम्पली आजचा जो बीटमार्क आहे तुम्हाला अशा प्रकारे दिसून येईल. इथं आपण डेमोसाठी 15 सेकंदाचा बीटमार्क घेतलेला. जेव्हा तुम्ही व्हिडिओमधून डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला तो 20 ते 30 सेकंदाचा मिळून जाईल. त्यानंतर आजचा जो शेकेपी प्रोजेक्ट आहे तो तुम्हाला अशा प्रकारे ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे. प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला आजचं मटेरियल राहणार आहे. तर सिम्पली मटेरियलमधील जो इमेज आहेत अशा प्रकारचे इमेज मी डेमोसाठी घेतलेले आहेत. तुम्ही ज्याही स्मॉल गर्लचा बड्डे करताय त्या बड्डे गर्लच्या इमेज अशा प्रकारे एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे. सिम्पली ॲड केल्यानंतर मोवन ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती थोडी वाढवून घेऊन अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे. आणि सेट केल्यानंतर याची लेंथ पहिल्या बीटमार्कपर्यंत म्हणजे 6.6 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर आपण आत्ता इमेज ॲड केलेला आहे त्या इमेजला दाबून धरून शेवट घेऊन यायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे. बॅकग्राऊंडला घेऊन आल्यानंतर अशा प्रकारे झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकपी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर बऱ्याच प्रकारचे इफेक्ट दिसत आहेत. त्यातला फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन तो त्या इमेज लेअरला पेस्ट करायचा आहे. याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. सेकंड नंबरचा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर याची जी लेंथ आहे ती थोडीशी कमी करून आपल्याला 500 पॉईंटपर्यंत ठेवून घ्यायची आहे. अशा प्रकारे बघू शकताय 500 पॉईंटपर्यंत आपण इथं याची लेंथ आहे ती ठेवून घेणार आहोत. 500 पॉईंट ठेवून घेतल्यानंतर अशा प्रकारे इथं आपल्याला तो इमेज अशा प्रकारे PNG वर आपल्या व्हाईट PNG वर ॲडजस्ट करायची आणि याची लेंथ आपल्याला पहिल्या बीटपर्यंत म्हणजे 6.6 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. परत एकदा स्टार्टिंग लावून प्रश्न जायचं, मीडियामध्ये जायचं आहे आणि इमेजमधील दुसरा इमेज अशा प्रकारे आपल्याला ॲड करायचा आहे. तर याही इथं मूव अँड ट्रान्सपोर्टमध्ये जाऊन याची आपल्याला 500 पॉईंटपर्यंत लेंथ आहे ती कमी करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे इथं आपण 500 पॉईंटपर्यंत कमी करून घेतल्यानंतर ही इमेज आपल्याला अशा प्रकारे इथे ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि याची लेंथ आपल्याला पहिल्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर या इमेजला दाबून धरून आपल्याला स्क्रोल करायचे आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे. याप्रमाणे अशा प्रकारे ओव्हरऑल आपल्याला दिसून येणार आहे. तर सिम्पली अशा प्रकारे झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकेबी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि सेकंड नंबरला अशा प्रकारे इफेक्ट तुम्ही बघू शकता. तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन तो आपल्याला या सेकंड नंबरच्या फर्स्ट नंबरचे जे आपण इमेज ॲड केला अशा प्रकारच्या दोन इमेज आपण व्हाईट PNG वर ॲड केला अशा प्रकारे त्यांना इफेक्ट पेस्ट करायचे. पेस्ट झाल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं, मीडियममध्ये जायचं आहे. तुम्हाला हॅपी बर्थडे अशा प्रकारची जी PNG दिली आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड झाल्यानंतर मोवन टास्कमध्ये जाऊन स्क्रोल करत खाली आपल्याला अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचे आणि ॲडजस्ट झाल्यानंतर याही PNGची लेंथ शेवटपर्यंत म्हणजेच पहिल्या बीटमार्कपर्यंत 6.7 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं आहे. वाढवून घेतल्यानंतर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 6.6 सेकंदावर यायचं आहे, प्लस चिन्ह जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमधील ज्या बाकीच्या ज्या इमेज आहेत ते सिम्पली आपल्याला बीटमार्कनुसार एक प्रमाणे इथं ॲड करत घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मी ज्या जशा ॲड करतो आहे तशा तुम्ही इथं आपल्याला बीटमार्कनुसार तुम्हाला अशाच प्रकारे ॲड करून घ्यायचे आहेत. सिम्पली सर्व इमेज आपल्या बीटमार्कनुसार करेक्ट आपल्याला लावून घ्यायचे आहेत सिम्पली अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इथल्या आपल्या
इमेज आहेत त्या झालेल्या आहेत. तिथं आपण डेमोसाठी 15 सेकंदाचं बीट मार्क घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही व्हिडिओमधून डाउनलोड कराल तेव्हा तुम्हाला ते 20 ते 30 सेकंदाचं मिळून जाईल. तर ॲड केलेल्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी इथून बॅक निघायचं आहे, शेकेवी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि थर्ड आणि फोर्थ नंबरला अशा प्रकारे दोन इफेक्ट बघू शकताय. त्यातला थर्ड नंबरचा पहिल्यांदा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन आपल्याला पहिल्या इमेज लेअरवर म्हणजे 6.6 सेकंदाच्या इमेज लेअर येऊन त्या इमेज लेअरला हा इफेक्ट पहिला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर एक इमेज मध्ये सोडून लगेच तिसऱ्या इमेज लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे शेवटपर्यंत आपण हाच क्रम यूज करायचा आहे की ज्या इमेजला आपण हा इफेक्ट पेस्ट करेल त्याचा पुढचा इमेज सोडून तिसऱ्या इमेजला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. अशा प्रकारे शेवटपर्यंत हाच इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे पहिला इफेक्ट झाला आहे. परत बॅक निघून शेकवे प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे आणि फोर्थ नंबरचा अशा प्रकारे इफेक्ट तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बॅक निघून मेन प्रोजेक्ट यायचा आहे. आणि तर आपल्याला देताना आता सेकंड नंबरच्या लेअरवर म्हणजे 6.28 सेकंदाच्या लेअरवर येऊन तिथं त्या इमेज लेअरला तो इफेक्ट पेस्ट करायचा आहे. इथंही आपण पहिल्या इफेक्टला जसा क्रम यूज केला तसाच इथंही आपण क्रम यूज करायचा आहे. इथं आपण एक इमेजमधून मध्ये सोडून तिसऱ्या इमेज लेअरला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. साध्या भाषेत बोलायला गेलं की आपल्याला एकाडे दोन्ही इफेक्ट पेस्ट करायचे म्हणजे आपल्याला एकाडे इफेक्टचं कॉम्बिनेशन आहे ती युनिक असं दिसून येईल. तर इथं दोन्ही इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर परत एकदा पहिल्या बीट मार्क म्हणजे 6.6 सेकंदावर यायचं आहे. प्लस चेन जायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये अशा प्रकारची मटेरियलमध्ये PNG दिलेली सिम्पली PNG ॲड करून घ्यायची आहे. ॲड झाल्यानंतर मोन्टाजमध्ये जाऊन याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून इथं आपल्याला तो PNG ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि ॲडजस्ट झालेल्या PNG लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. वाढून घेतल्यानंतर परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे म्हणजे 6.6 सेकंदावर. प्लस चेन जायचं आहे, मीडियममध्ये जायचं आहे आणि दुसरी जी हॅपी बर्थडे स्वीट प्रिन्सेस म्हणून अशा प्रकारे तुम्हाला सेकंड नंबरची PNG दिली आहे ती सिम्पली टॅप करून ॲड करायची आहे. ॲड झाल्यानंतर याची लेंथ तुम्ही कमी जास्त करू शकताय. अशा प्रकारे कमी जास्त झाल्यानंतर सिम्पली पहिल्या ऑप्शनवर क्लिक करून स्क्रोल करीत आपल्याला ती PNG अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची आहे आणि ॲडजस्ट झाल्यानंतर याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथून बॅक निघायचं आहे, शेकवी प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचं आहे आणि तुम्ही शेवट बघू शकता HDR इफेक्ट दिलेला आहे. तो सिम्पली इथून कॉपी करण्यासाठी HDR समोरून तिन्ही लेअर दाबून धरून सिलेक्ट करायच्यात. सिलेक्ट झाल्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 3 लेअर करून घ्यायच्यात. कॉपी 3 लेअर झाल्यानंतर मेन प्रोजेक्ट येऊन परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 3 लेअर करायच्यात. झाल्या तिन्ही पेस्ट 3 लेअर याची लेंथ आहे ती शेवटपर्यंत आपल्याला वाढवून घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण स्टेटसपर्यंत HDR इफेक्ट अप्लाय होणार आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती अॅरोचिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.